नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. पतपिढीचे व्याजदर व कर्मचारी बोनस स्थगित करण्याबाबत मागणी. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे व्याजदर कमी करण्यात आले आहे. यामुळे पतपिढीचे देखील व्याजदर कमी करून कर्मचाऱ्यांना बोनस स्थगित करण्यात यावा अशा प्रकारची मागणी SS अहिरे व नितीन भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भुसावळ येथे जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपिढी मर्यादित भुसावळ आहे. या पतपिढी सभासद पूर्व भागातील माध्यमिक शाळेतील शिक्षक आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे बँकांचे व्याजदर कमी झालेले आहे. त्यामुळे पतपिढीने देखील जामिनकीचे व वर्गणीच्या आतील तसेच स्पेशल कर्ज यावरील व्याजदर कमी करावे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कर्मचाऱ्यांचे बोनस तूर्त स्थगिती द्यावी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पतपिढीच्या नवीन नियमांची कपाती संदर्भात माहिती मिळावी. त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ यांचे प्रवास भत्ता व अल्प उपहार भत्ता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात यावा. सर्व सभासदांना वैयक्तिक खात्याचे वार्षिक लेखाजोखा ईमेलद्वारे अथवा व्हॉट्सअपवर पाठवण्यात यावा. सभासदाला दरमहा कर्जाचा हप्ता, त्यावरील व्याज, एकूण बाकी कर्ज याबाबत माहिती मिळावी. कर्जाचा फॉर्म सभासदांना सोसायटी वेबसाईटवरून डाउनलोड करण्याची सुविधा मिळावी. कर्जाचा हप्ता एकरकमी कर्जफेड भरणा करण्यासाठी शाखेत येण्याऐवजी ऑनलाईन अथवा जवळच्या बँकेचे शाखेतून भरणा करण्यासाठी सुविधा करावी. शाळेला पाठवल्या जाणाऱ्या शेड्यूलवर पतपिढी लँडलाईन क्रमांक व ईमेल शाखेचे व्हॉट्सअप क्रमांक व ऑनलाईन भरणाकरिता बँकेचे IFSC कोडचा उल्लेख करावा. यासह इतर मागण्यांचे निवेदन शिक्षक परिषदेचे SS अहिरे, मुख्याध्यापक नितीन भालेराव, इप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष RR धनगर, मुख्याध्यापक JP सपकाळे, सुनील वानखेडे आदींनी पतपिढीचे अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून लेखी स्वरूपात माहिती मागितलेली आहे. मी SS अहिरे, जळगाव जिल्हा पूर्व माध्यमिक पतपिढी या पतपिढीचा सभासद म्हणून आपल्यासमोर ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांबद्दल मी आज लेखी अर्ज दिला आहे. त्या अर्जामध्ये जामिनकीचं कर्ज, वर्गणीजातील कर्ज, स्पेशल कर्ज आणि आपल्या जमा झाल्या वर्गणीवर व्याज या संदर्भात विचारणा केलेली आहे. यामध्ये मात्र जळगाव पतपिढी आणि भुसावळ पतपिढी यामध्ये बरीच त्या ठिकाणी तफावत आढळून आलेली आहे. म्हणजेच सभासदांचं हित लक्षात न घेता सर्व संचालक मंडळ आणि यातील कर्मचारी हे या ठिकाणी सभासदांचा विचार करत नाही, फक्त संचालक आणि कर्मचारी यांचा विचार या ठिकाणी होत आहे. म्हणून जळगाव पतपिढी ज्या पद्धतीने व्याजदर देत आहे त्याच पद्धतीने व्याजदर सर्व सभासदांना मिळावा म्हणून एक विनंती अर्ज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर सध्या COVID-19 या आजाराने प्रादुर्भाव जास्त झालेला असल्याने सर्व संचालक मंडळ यांचे भत्ते आणि तसेच त्यांना दिला जाणारा अल्पपार भत्ता हा सुद्धा तूर्त स्थगित ठेवण्यात यावा अशी त्यांना एक विनंती करण्यात आलेली. म्हणून या विनंतीनुसार त्यांनी अर्जाचा पुनर्विचार करावा म्हणून आम्ही या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी सभासद या नात्याने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यांना त्या पदाने एक अर्ज दिला आहे. पण त्यात एक तफावत अशी आढळलेली आहे ती म्हणजे बाळासाहेब चौधरी माजी शिक्षण मंत्री तसेच विधानसभा माजी अध्यक्ष यांच्या आज त्या ठिकाणी जयंती असल्यामुळे संचालक मंडळातील कोणत्याही माणसाला किंवा कर्मचाऱ्याला या ठिकाणी त्यांच्या जयंतीचं त्या ठिकाणी आठवण नाही, तीसुद्धा आठवण या ठिकाणी माझे मित्र धनगर सर यांनी त्या ठिकाणी त्यांना करून दिली आणि या ठिकाणी आम्ही बाळासाहेबांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं आहे. पतपिढीचा सभासद या नात्याने या ठिकाणी बोलत आहे. तर या पतपिढीमध्ये गेल्या काही वर्षापासून आम्ही ठराविक लोकच या ठिकाणी आवाज उठवत आहोत, जागृत आहोत आणि प्रत्येक विषयाला हात घालत आहोत हे प्रत्येकाला माहीत आहे. तर या ठिकाणी COVID-19 जे देशावर संकट आलेलं आहे, जे आर्थिक सर्व बाबींमध्ये कपात चालू आहे, प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक सभासदाला माहिती आहे की या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा जो बोनस आहे हा भरमसाठ आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये यांचा बोनस तात्पुरता या वर्षासाठी स्थगित करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. नमस्कार सभासद बंधू भगिनींनो, मी आज या ठिकाणी एक अर्ज दिलेला आहे. ज्या अर्जाअंतर्गत मी अशी मागणी केलेली आहे की आपल्याकडे इंटरनेट आणि कम्प्युटर सुविधा असताना सभासदांना त्यांच्या ऑनलाईन भरणा जो आहे तो करता यायला पाहिजे.
सभासदांना दर महिन्याला येणारा हप्ता जो आहे तो आणि राहिलेलं कर्ज याबाबत एसएमएसद्वारे माहिती मिळाली पाहिजे. बँकेचं शेड्यूल जे आहे शाळेमध्ये येणारं त्यावरती या सगळ्या बाबींचा उल्लेख असला पाहिजे. शाखेचा व्हॉट्सअप क्रमांक असला पाहिजे ज्या माध्यमातून सर्व सभासदांना घरी बसल्यांना बसल्या बसल्या किंवा शाळेतून जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस त्यांना हे सगळे कर्ज भरणं वगैरे किंवा अर्ज मागणी जी आहे ती करता आली पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या गरजा जर पूर्ण केल्या ज्या अर्जामध्ये मी दिलेले आहे तर मला वाटतं की अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ पैसा आणि श्रम हे वाचतील आणि त्यांची रजाही वाचेल. पर्यायी तो का त्यांचा जो कालावधी आहे तो विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडेल आणि त्या माध्यमातून सर्वांना एक आल्हाददायक वातावरण निर्माण होईल अशी माझी अपेक्षा आहे.